वेलकम फ्रेंड वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत टी परीक्षेविषयी टी टी परीक्षेच्या संदर्भात एक अपडेट समोर आली आहे नंतर जी आहे तर येणारी टी, टी परीक्षा जी आहे किंवा येणारे जे एक्झाम्स आहेत ते कोण कंडक्ट करणार आहे हे तर अगोदर आपल्याला माहीतच होतं की विनर कंपनी जी आहे त्या येणाऱ्या समोरच्या जे एक्झाम आहे त्या कंडक्ट करणार आहे नंतर जे आहे तर शिक्षक जे आहेत सध्या कार्यान्वित आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे सोबत सोबत एक बॅड न्यूज सुद्धा आहे ती सुद्धा सांगणार आहे आणि जर समजा तुम्ही शिक्षक होऊ इच्छितात आणि जर समजा तुम्ही टी टी किंवा टेट परीक्षेबद्दल अभ्यास करताय तर त्यावेळेस तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे काही डाउट डिफिकल्टी असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर बघा बातमी काय आहे सगळ्यात अगोदर जे आहे इथून समोरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या कंडक्ट करता येणार आहे किंवा कंडक्ट केल्या जाणार आहेत विनर कंपनी मार्फत दुसरी जी बातमी आहे ती आहे प्रभात जो न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये एकोणीस तारखेला एक बातमी प्रकाशित झाली होती बातमी अशी आहे बघा जसं आपण अगोदर सांगितलंय की इथून समोर जे शिक्षक लागणार आहेत त्यांच्यासाठी टी टी पेपर एक आणि टी टी पेपर दोन असे दोन पेपर असतात पण यदा कदाचित समोर तिसरा पेपर सुद्धा होऊ शकतो वर्ग नऊ ते वर्ग बारावीसाठी बरोबर पण सध्या तरी दोन पेपर आहेत टी टीचे पेपर एक आणि पेपर दोन आता एक न्यूज समोर आली आहे एकोणीस तारखेला की आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक आहेत जे रोजंदारी किंवा कंत्राटी बेसिसवर काम आहेत तर त्यांना जे आहे ते त्यांना कायम करण्याचे विचार शासनाचा सुरू आहे जे काही वर्षांपासून नोकरी करतायत आश्रम शाळेमध्ये हे जे शिक्षक आहे यांना नोकरीमध्ये कायम केल्यानंतर पाच वर्षाची मुभा देण्यात येणार आहे टी टी परीक्षा पास होण्यासाठी जर पाच वर्षाच्या आतमध्ये या शिक्षकांनी टी टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर मात्र त्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे तर एक प्रकारची गुड न्यूज आहे की जे रोजंदारी किंवा कंत्राटी बेसिसवर सध्या नोकरी करत आहेत आश्रम शाळेमध्ये की त्यांना कायम करण्याचा विचार सुरू आहे गव्हर्नमेंटचा किंवा कायम करणार आहे गव्हर्नमेंट आणि दुसरीकडे जर बघितलं तर त्यांना पाच वर्षाचा अवधी दिला जाणार आहे टीई टी, -टी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आपण अगोदर जे सांगितलं होतं की इथून समोर कोणीही जे शिक्षक होणार आहे तर त्यांच्या अंगी ही जी परीक्षा आहे टीई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हणतो तर कोणत्याही पदासाठी तुम्ही बघितलं असेल प्रायव्हेट कॉलेजेस जे आहे किंवा प्रायवेट स्कूल्स जे आहेत त्यांचे ज्या ॲड्स येत आहेत सध्या तर त्या ॲड्समध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की टी ई टी किंवा सी टी ई टी त्यांनी कंपल्सरी केली आहे आणि कोणत्याही ठिकाणी जिथे शिक्षक भरती होते के व्ही एसमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही ठिकाणी जिथे शिक्षक भरती होते त्या ठिकाणी तुम्हाला टी ई टी किंवा सी टी एट मागितलं जाते तर तुम्ही आता इथून समोर जे आहे तर ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा जर तुम्हाला शिक्षक व्हायचे तर तुम्ही टी टी उत्तीर्ण खूप आवश्यक आहे म्हणजे असा सध्या आता तरी शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास असणं अनिवार्य होणार आहे तर जे विद्यार्थी सध्या टी टी उत्तीर्ण आहेत किंवा ज्यांना वाटते सध्या की आपण टी टी उत्तीर्ण नसलो तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो आणि हा काही विद्यार्थ्यांची असं समजत असेल की नऊ ते बारा साली टी लागत नाही पण काही कारणास्तव उद्या काय होईल सांगता येत नाही गव्हर्नमेंटचा जर रूल चेंज झाला आणि गव्हर्नमेंटने जर टी टीचे तीन पेपर ठेवले ती पेपर एक पेपर दोन आणि पेपर तीन त्यावेळेस मात्र तुम्हाला नऊ बारावी ते बारावीवर शिक्षक लागण्यासाठी सुद्धा टी ई टी अनिवार्य केली जाऊ शकते त्याच्यामुळे जे आहे ते येणाऱ्या टी ई टीसाठी आतापासूनच तयार राहा नंतर जे आहे तर लवकरच सी टेटचं जे नोटिफिकेशन आहे ते लवकर येणार आहे या महिन्याच्या छोटी शेवटी किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला आणि तसं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे आपण अगोदरच सांगितलं होतं की जी टीटी परीक्षा आहे तर टी परीक्षा जर तुम्ही पास नसेल तर तुम्हाला शिक्षक होण्याचा किंवा तुम्हाला, तुम्हाला शिक्षक पदावर कायम राहण्याचा अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय ना दिला होता त्याच अनुषंगाने जे आहे आता सध्या पावलं उचलायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे टी टी अनुत्तीर्ण आहेत किंवा ज्याने टी टी दिलेली नाहीये तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी टी टी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पण जे विद्यार्थी टी टी उत्तीर्ण नाही आहेत त्यांनी मात्र तुमचा जो अभ्यास आहे टी परीक्षेच्या संदर्भात तो सुरू ठेवा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी आहे ती दिल्यानंतर तुम्ही जे आहे ते शिक्षक होण्यासाठी पात्र होणार आहात तर सगळ्यात अगोदर तुमचा जो फोकस आहे तो टीईटी परीक्षेवर केंद्रित करा आणि नंतर जर समजा तुम्ही टी परीक्षा पात्र आहात किंवा टी टी परीक्षा उत्तीर्ण आहात त्यावेळेस मात्र तुम्ही जो फोकस आहे तो टेट परीक्षेवर करू शकता म्हणजे टेट परीक्षा जी आहे जिला आपण शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो त्या संदर्भात तुम्ही तयारी करू शकता तर आय होप हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा होता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कदाचित जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा एक विशेष पुढचा समोरचा जो व्हिडिओ तो मिस करू नका कारण की तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक खास माहिती सांगितल्या जाणार आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय